हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जय श्री, माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण महा टीईटी 2020 झालेले पेपर क्रमांक 1 यातील इंग्लिश पेडगॉजी या विषयातील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न आहे, चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव वॉइस. तर प्रश्न आहे, आय नोन हर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, शी इज नोन टू मी. उत्तर आहे, शी इज नोन टू मी. तर स्ट्रक्चर काय आहे पॅसिव वॉइसचं? तर ऑब्जेक्ट प्लस इज आर एम प्लस वी थ्री प्लस टू प्लस सब्जेक्ट. तर हे स्ट्रक्चर आहे पॅसिव वॉइसचं. शी इज नोन टू मी, आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, शी इज नोन टू मी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. तर प्रश्न आहे, शी सेड टू हर, आर यू कमिंग टू द पार्टी. या सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, ही आस्क्ड हर वेदर शी वॉज कमिंग टू द पार्टी. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द करेक्टली स्पेल्ट वर्ड. करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द शोधा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिलिनियर. तर हे जे हा जो वर्ड आहे या वर्डची स्पेलिंग करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3, मिलिनियर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द मिस स्पेल्ट वर्ड. तर उत्तर आहे सर्जंट. पुढचा प्रश्न पाहूया, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे, ही ब्रॉट डॅश आईस्क्रीम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अँड. ही ब्रॉट अँड आईस्क्रीम. अँड का आलं आहे? तर आय असल्यामुळे अँड आलेलं आहे. जेव्हा यूज करतो ए ई आय ओ यू त्यावेळेला आपण अँड वापरतो. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स आहे, शी शॉल फोन यू टुमॉरो. तर उत्तर आहे, शी शॅलेंट आय. सॉरी, तर उत्तर आहे शॅलेंट आय. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नेम द अंडरलाईन सबऑर्डिनेट क्लॉज. तर सेंटेन्स आहे, व्हॉट यू सेड इट ॲब्सोल्युटली करेक्ट. अंडरलाईन आहे व्हॉट यू सेड. तर सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय? तर गौण वाक्य. यालाच आपण डिपेंडंट क्लॉज असेही म्हणतो. या क्लॉज आपण डिपेंडंट क्लॉज असेही म्हणतो. तर व्हॉट यू सेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. अंडरलाईन आहे व्हॉट यू सेड. तर उत्तर आहे नाउन क्लॉज. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे, द प्लेयर्स डेमॉन्स्ट्रेट डॅश द अंपायर डॅश हिज पार्शलिटीज पार्शलिटी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विथ द अंपायर अगेन्स्ट हिज पार्शलिटी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चूज द करेक्ट निअरेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाईन पार्ट. तर उत्तर आहे, अंडरलाईन आहे
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मायसरली। मायसरली म्हणजे कंजूस। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द ऑपोजिट इन मीनिंग इन द अंडरलाईन वर्ड। तर अंडरलाईन आहे फोनी। फोनी ही अपियर्स टू बी अ फोनी पर्सन। फोनी म्हणजे खोटा किंवा ढोंगी। ढोंगी खोटा आणि त्याचं ऑपोजिट वर्ड आहे जेन्युइन खरा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न पाहूया। विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन फ्रेजेस। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्सोरिसाइड। ऑक्सोरिसाइड तर हा पर्याय करेक्ट नाही आहे। तर चुकीचा पर्याय शोधायला लावलेला आहे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्सोरिसाइड। ऑक्सोरिसाइड मर्डर ऑफ ब्रदर हे जे सेंटेन्स आहे चुकीचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे द यंग ऑफ अ कॅट इज अ किटन। द यंग वन ऑफ अ फ्रॉग इज कॉल्ड। तर पर्याय आहे फॉन। फॉन म्हणजे हरणाचे पाडस। त्यानंतर आहे किड। त्यानंतर आहे सिग्नेट। त्यानंतर आहे टॅडपोल। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टॅडपोल म्हणजे अगदी लहान बेडूक। टॅडपोल म्हणजे लहान बेडूक। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे द क्राय ऑफ अ डॉग इज बार्क। द क्राय ऑफ अन ॲप इज कॉल्ड गिबर। ॲप म्हणजे वानर। वानर गिबर म्हणजे खूप वेगाने बडबडणे। तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स। हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम डॅश। त्याचं योग्य उत्तर आहे अफ्रेड म्हणजे भीती। त्याचं उत्तर आहे बिल्बियोफिया। बिल्बियोफिया अँड्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ मॅन। उत्तर आहे बिब्लियोफिया। पुढचा प्रश्न पाहूया। फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल वर्ड्स। वर्ड लाईफ इज टू डेथ ॲज प्लेजर इज टू डॅश। उत्तर आहे पेन। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम इन द सेंटेन्स। सेंटेन्स आहे वी शूड गार्ड अगेन्स्ट अवर ग्रीन आयड फ्रेंड्स। आन्सर आहे जेलियस। जेलस ऑप्शन नंबर 2 जेलस। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन आहे चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फ्रेजेस फॉर द सेंटेन्स। सेंटेन्स आहे व्हाईल गिविंग एव्हिडन्स इन द कोर्ट शी डॅश। आन्सर आहे ब्रोक डाऊन। ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर। व्हाईल गिविंग एव्हिडन्स इन द कोर्ट शी ब्रोक डाऊन। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अरेंज अकॉर्डिंग विथ फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड। R1, U2, S3, G4 अँड A5 सुटेबल अरेंजिंग वर्ड एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे। तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 3, 2, 4, 5, 1 हे वर्ड तयार होतो शुगर। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे
फिल इन द ब्लैंक विद द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव टू मेक द सेंटेंस लॉजिकल इन सेंस. सेंटेंस आहे परेश टोल्ड हर दैट ही डैश हर वेरी वेल एंड द आंसर इज परेश टोल्ड हर दैट ही अंडरस्टूड हर वेरी वेल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. उत्तर आहे अंडरस्टूड. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव इन अकॉर्डन्स विथ द करेक्ट यूज ऑफ टेन्स अँड द आन्सर इज ऑप्शन नंबर 3 संजना हॅज नॉट कुकड हर ब्रेकफास्ट एट. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स आहे फॉर मॉडर्न मॅन देअर आर अ नंबर ऑफ डिसीज डिसीज डॅश अँड द आन्सर इज टू सफरिंग फ्रॉम. फॉर मॉडर्न मॅन देअर आर अ नंबर ऑफ डिसीज टू सफरिंग फ्रॉम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव. सेंटेन्स आहे आय हॅव नॉट रिटर्न टू हर डॅश शी लेफ्ट फॉर अमेरिका. आन्सर आहे सीन पासून. आय हॅव नॉट रिटर्न टू हर सीन शी लेफ्ट फॉर अमेरिका हे त्याचं योग्य उत्तर आहे. सीन पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल प्रिपोजिशन. सेंटेन्स आहे डोंट सेड डॅश दो दोज हू ॲक्ट कंट्ररी कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट्स अँड द ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1 विथ 2. डोंट डू नॉट सेड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एरर. सेंटेन्स आहे युअर स्टेटमेंट दॅट ए बी सी अँड डी युअर स्टेटमेंट दॅट यू फाइंड दिस बॅग इन द स्ट्रीट विल नॉट बी ट्रस्टेड अँड द आन्सर इज ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 यू फाइंड दिस बॅग हे सेंटेन्स एरर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स अँड द आन्सर इज द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच. हे जे सेंटेन्स आहे हे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे. द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.